नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधित लेटेस्ट अपडेट्स आणि चालू घडामोडी पाहत असतो. या व्हिडिओमध्ये आपण राज्य लोकसेवा आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स आणि चालू घडामोडी वेळच्या वेळी प्राप्त होतील. धन्यवाद. तर अधिक माहिती अशी की राज्य लोकसेवा आयोगाच्या खुल्या जागासाठी शुल्काचा अडसर नाही असे व्ही एन मोरे यांनी सांगितलेलं आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत MPSC, सामान्य प्रशासन, गृह विभाग व वित्त विभागाच्या रिक्त जागासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या मनात शुल्कविषयक शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र मागासवर्गीय संवर्गातील जागांसाठी अर्ज करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा खुल्या संवर्गातील जागांसाठी सुद्धा विचार केला जाईल. शुल्क हा जागांसाठी अडसर समजला जाणार नाही असे MPSC अध्यक्ष व्ही एन मोरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे. MPSC विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातील जागांचा लाभ हवा असेल तर अशी विचारणा केली जात होती. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांकडून खुल्या संवर्गातील शुल्क आकारले जात होते. MPSC 28 फेब्रुवारी रोजी गृह विभागाच्या 387, वित्त विभागाच्या 34 आणि सामान्य प्रशासन विभागाच्या 27 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदासाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना खुल्या जागांचा लाभ हवा आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन VN मोरे यांनी केले आहे. मोरे म्हणाले, राज्य लोकसेवा आयोगाकडून जुन्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शुल्क भरताना विचारणा केली जात होती, परंतु आयोगाने 20 डिसेंबर 2017 रोजी यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानुसार खुल्या किंवा मागासवर्गीय जागांसाठी आता शुल्क हा अडसर राहिला नाही, त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेले शुल्क भरले तरी हे विद्यार्थी खुल्या संवर्गासाठी पात्र राहतील. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.